झटपट बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूयात एंटरटेनमेंट विश्वातल्या बातम्या झटपट. शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाल्यानंतर ग्रँड मस्ती सिनेमाच्या स्टारकास्टनं यश सेलिब्रेट केलंय. मुंबईच्या सन अँड सॅन हॉटेलमध्ये हे सक्सेस पार्टी झाली. या पार्टीला सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी, रितेश देशमुख, करिश्मा तन्ना, सोनाली कुलकर्णी, कैनत अरोरा आणि ब्रुना अब्दुल्ला ही स्टारकास्ट गर्दीत उपस्थित होते. अभिषेक कपूर यांच्या फितूर या आगामी सिनेमात सुशांत सिंग ऐवजी आशिकी टू फेम आदित्य रॉय कपूर झळकणार आहे. खरं तर या सिनेमासाठी सुशांतची निवड अभिषेक कपूर यांनी केली होती, मात्र आता त्याची जागा आदित्यने घेतली आहे. अभिषेक त्यांना हा बदल का केला हे मात्र गुलदस्त्यात आहे. मुंबईच्या प्रसिद्ध मामी फिल्म फेस्टिवलच्या मुंबई डायमेन्शन्स या कॅटेगरीसाठी मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधवची निवड झाली आहे. या ज्युरी पॅनलमध्ये रवी जाधवसोबत सुजित सरकार, टिस्का चोप्रा यांचाही समावेश असणार आहे. मामी फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार फ्रेंच अभिनेता दिग्दर्शक कोस्टा गावराज आणि अभिनेता कमल हसन या दोघांना प्रदान करण्यात आला. यावेळी देशविदेशातील चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. सलमान खान आता लवकरच दिसणार आहे पुनीत इस्तर यांच्या नवीन सिनेमात. हॅपी डेज या सुपर हिट मल्याळी सिनेमावर आधारित सलमानचा हा नवीन सिनेमा असणार आहे. सध्या सलमान बिग बॉस रियालिटी शोमध्ये व्यस्त असून आता तो पुन्हा सिनेमासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींची कॅट फाईट होतच असते, त्यासाठी त्यांना खास कारणही लागत नाही. सध्या प्रियंका चोप्रा आणि कंगना राणावत यांच्यात आगामी क्रिश 3 प्रमोशनवरून वाद सुरू असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. ऋतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या क्रिश 3 या दोन्ही नायिका आहेत. या सिनेमाचं प्रमोशन सुरू होण्याआधीच कंगना आणि प्रियंकात वाद रंगलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.